जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत होते तेव्हा त्यांच्या ईव्ही कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने धावत होते. ही बैठक भारतातील टेस्लाच्या भविष्याविषयी होती, ज्यावर खुद्द एलॉन मस्क यांनी आता शिक्कामोर्तब केलाय. अशा परिस्थितीत पीएम मोदी हे मस्कसाठी लकी चार्म मानले जात आहेत, कारण या बैठकीनंतर समोर आलेला आकडा खरोखरच धक्कादायक आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या संपत्तीत सुमारे 10 अब्ज डॉलर म्हणजेच 82,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यामध्ये टेस्लाच्या भारतात एंट्रीची चर्चा होती. नंतर मस्क यांनी स्वतः भारतात येण्यास होकार दिला आणि लवकरात लवकर प्लांट उभारण्याबाबत म्हटले. त्याचवेळी टेस्लाच्या शेअर्सला पंख आल्याचे दिसून आले. टेस्लाचे शेअर्स युएस स्टॉक मार्केट इंडेक्स नॅसडॅकवर 5.34% वाढून 274.45 डॉलरवर बंद झाले. या दरम्यान कंपनीचा स्टॉक 274.75 डॉलरवर पोहोचला. गेल्या 5 दिवसात कंपनीचा शेअर्समध्ये 21% अधिक वाढ झाली असून 2023 मध्ये 166% वाढ झाली आहे.